नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या पुस्तकातील नृत्य घटक बघत आहोत. या नृत्य घटकामध्ये काही कृती तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सुद्धा करायच्या असतात. तुमचा जो आवडीचा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे किंवा आजूबाजूच्या परिसरातील तुमच्या शेजारचे तुमचे समवयस्क त्यांना सोबत घेऊन तुम्हाला ह्या कृती करायच्या आहेत. आणि त्यासाठी आज आपल्याला पायल आणि ईश्वरी मदत तर करणारच आहेत, परंतु त्याबरोबर तुमच्या प्रात्यक्षिक कसं घडलं पाहिजे त्यासुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि त्या पद्धतीने प्रात्यक्षिक करा. सर्वप्रथम ज्याप्रमाणे एक रेल्वे किंवा मुंग्यांची जी रांग आहे ती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालत असते, तर त्या पद्धतीने एक कृती मी करून दाखवत आहे. चला ईश्वरी आणि पायल आपण पहिले रेल्वेची कृती करूया. या पद्धतीने आपल्या जोडीदारासोबत ही कृती झाल्यानंतर पुढची कृती आपल्याला करायची. तर आता आपल्याला पायल आणि ईश्वरी जोडीदारासोबत कोणती कृती करायची हाताच्या साह्याने ते बघणार आहोत. सुरू करा पायल आणि ईश्वरी. छान, 1 2 3, 1 2 3. चला बदल करा आता याच्यामध्ये शांततेत. ओके, बरोबर, छान. या पद्धतीने जोडीदाराच्या साह्याने दोन्ही हात कमरेवर ठेवा. या पद्धतीने हात खाली या कृतीनंतर आता आपल्याला हाताच्या कृतीमध्ये दोघींनी एकमेकांचे हात हातात घ्यायचे आणि त्यानंतर हाताची हालचाल. 1 2 1 2 3 4. व्हेरी गुड. पुन्हा एकदा 1 2 1 2 3 4 4. छान. या पद्धतीने जोडीदारासोबत करायची ही या कृतीचं प्रात्यक्षिकाचा सराव आपल्याला करायचा आहे. यानंतर टाळीची कृती आपल्याला जोडीदारासोबत करायची आहे. यामध्ये 1 2 3 4. या पद्धतीने एकाच बाजूला जोडीदारासोबत टाळ्या वाजवायच्या आहे. यानंतर पायल आणि ईश्वरी आपल्याला जोडीदारासोबत वाजवायच्या टाळ्या याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. 1 2 1 2. पुन्हा आता दुसरी टाळी 1 2 1 2 1 2. तर बालमित्रांनो, या पद्धतीने नृत्याचे जे प्रात्यक्षिक आहे त्या सर्व प्रात्यक्षिकांचा सराव आपल्याला करायचा आहे. आणि मला नक्कीच आनंद आहे की तुम्ही याचा प्रात्यक्षिकाचा सराव केल्यानंतर तुम्हाला यामध्ये गंमत नक्कीच वाटणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुमच्या या अध्ययनात त्याचा वापर होणार आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.